वरती पाय, भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वरती पाय, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा इन्कार असो, शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या भाजप सरकारचा इन्कार असो, कर्जमाफी झालीच पाहिजे, कर्जमाफी झालीच पाहिजे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, आदरणीय बाळासाहेब थोरात साहेब, महाराष्ट्राचे कार्याध्यक्ष आदरणीय कुणाल बाबा, या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही देशाच्या संसदेमध्ये जो परवा अर्थसंकल्प सादर करण्यात आला, या अर्थसंकल्पात देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच महाराष्ट्रावर फार मोठा अन्याय करण्यात आलेला आहे। स्वतःची राजकीय सत्ता स्वप्न पूर्ण करण्यासाठी फक्त बिहार आणि आंध्र प्रदेशवर मोठ्या प्रमाणावर खैरात करण्यात आली आणि महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला उपाशी ठेवण्याचं महापाप नरेंद्रजी मोदी सरकारने परवा जो बजेट सादर केला त्याच्यावरून दिसून येत आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये पहिलेपासूनच मोदी सरकारचं धोरण हे अत्यंत जाचक आणि अन्यायकारक राहिलेलं आहे। शेतकऱ्यांची कर्जमाफीची सर्व देशाच्या शेतकऱ्यांना अपेक्षा होती, पण अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे उद्योगपतींचे कर्ज माफ केले जातात पण शेतकऱ्यांची कर्जमाफी माफ होत नाही, हे या देशाचं अत्यंत मोठं दुर्दैव आहे। आणि म्हणून शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्य माणूस या निर्णयानं, या बजेटनं, या अर्थसंकल्पाने अत्यंत उद्विग्न झालेला आहे। म्हणून आम्ही निषेध करण्यासाठी सर्व काँग्रेसचे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि निश्चित येणाऱ्या काळामध्ये या गोष्टीचा जाब त्या सरकारला द्यावा लागेल।